मुंबईत परतीच्या पावसाचा कहर सुरू झालाय. मुंबईतल्या विक्रोळी पार्कसाइड परिसरामध्ये पूरस्थिती निर्माण झाली. मुसळधार पावसामुळे अनेक दुचाक्या वाहून गेल्या आहेत. मुंबईत संध्याकाळच्या सुमारास परतीचा पाऊस सुरू झाला. या परतीच्या पावसामुळे विक्रोळी भागामध्ये पूरस्थिती निर्माण झालेली आहे. काही गाड्या वाहून गेलेल्या आहेत. मुंबईतली परिस्थिती पावसामुळे झालेली आहे. मुंबईतल्या या भागामध्ये पावसाचा कहर जास्त दिसला. हा परतीचा पाऊस आहे. परतीच्या पावसानं राज्यामध्ये अनेक ठिकाणी शेतीच्या उत्पादनाचं पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान केलं आणि मुंबई सुद्धा हे दृश्य आपण पाहू शकता. ही दृश्य आहे विक्रोळी पार्कसाइट इथली. तन्मय गोवेकर प्रत्यक्षदर्शी आमच्यासोबत जोडले गेलेले. तन्मय, आपणच हे व्हिडिओ पाठवले पार्कसाइट या भागातनं विक्रोळीच्या. या पावसाचा वेग इतका मोठा होता की ज्यामुळे दुचाक्या वाहून गेल्या. हॅलो. या पावसाचा वेग इतका मोठा होता की दुचाक्या वाहून गेल्या. पावसाचा वेग खूप. इकडे चार पाच फोर व्हीलर अक्षरशः आमच्या डोळ्यासमोरून वाहून गेल्यात. आम्ही पकडायचा प्रयत्न केला तरी त्या पावसाचा फोर्स एवढा होता की दोघं जण पकडायला गेले ते पण त्याच्या सगळं वाहून चालले होते. पण त्यांना पकडलं त्याच्यामुळे ते वाचले तरी. आणि त्याच्यानंतर इकडे दोन तीन रिक्षा वाहून चालल्या होत्या. अर्थात पण हा पाऊस किती वेळ आला साधारण आणि कोणत्या कोणत्या भागात आला? त्या मुलुंड पर्यंत हा पाऊस पसरला होता. हो, मुलुंड पर्यंत पसरला होता. साधारणतः आपण ज्या भागामध्ये फिरताय किंवा ज्या भागात आपण राहताय तिथे त्या भागातली आत्ताची परिस्थिती काय आहे तन्मय? आत्ताची परिस्थिती तर नॉर्मल आहे. पण ह्याच्या अगोदर अर्धा तास इकडे चालायला किंवा माणसांना चालू शकत नव्हते एवढं गुडघ्याच्या वरपर्यंत पाणी आलं होतं. तन्मय, म्हणजे अर्ध्या तासातल्या पावसानं ही दैना उडवली आहे. बेस बस थांबते जागीच. आणि हे हाय टाइम मध्ये तिकडनं थोडा पण पाऊस आला. 10-15 मिनिटं जरी पाऊस आला तरी ते गटाराचं पाणी वगैरे डायरेक्ट वाहून येते इकडे. म्हणजे अर्थात तिथे त्या भागामध्ये सखल भाग असावा तन्मय. आणि त्यामुळे केवळ अर्ध्या तासाच्या पावसामुळे या दुचाकी वाहून गेल्या. पाण्याचा त्या नाल्यातनं आणि गटर मधलं पाणी सुद्धा या पावसाच्या पाण्यात मिसळत असावं आणि त्याचा वेग वाढत असावा ज्यामुळे ही सगळी दुचाकी वाहनही वाहून गेली. आणि तीन चाकी पण रिक्षा पण वाहून गेल्या. अक्षरशः तीन रिक्षा वाहून आमच्या डोळ्यासमोरून गेला. मी जी पहिली व्हिडिओ पाठवली होती त्याच्यामध्ये रिक्षा वाहून जाताना पण दिसेल आपल्याला. तन्मय, मला एक सांगा की हा जो पाऊस होता या पावसाचा जो वेग आपण डोळ्यानं पाहिला तसा वेग या गेल्या काही दिवसातल्या या अगोदर जो पाऊस पडला मुंबईतला त्याच्यापेक्षा जास्त होता असं म्हणता येईल? हो, त्याच्यापेक्षा म्हणजे आतापर्यंत जेवढा पाऊस आला त्याच्यामधला हा सर्वात जास्त पाऊस म्हणजे सर्वात जास्त पाण्याला फोर्स होता. आणि वेगानं तो कोसळला. फक्त तो अर्धा तासच कोसळला, बरोबर आहे? हो, अर्धा तासच कोसळला. पण तो अर्धा तास पण एकदम असा वेगाने कोसळला की सर्व गाड्यांचे माणसांचे सगळ्यांचे हाल झाले. बरं तन्मय, दुसरं महत्वाचं म्हणजे मुंबईमधनं तुमच्या मित्रांचे काही फोन गेले असतील, तुम्ही काही लोकांना फोन केले असतील, नातेवाईकांना, त्यांच्याकडून काही माहिती मिळाली आहे पावसाबद्दल? त्यांच्याकडून म्हणजे चुनाबत्तीला, ऍक्च्युली मी राहायला चुनाबत्तीला आहे तर तिकडे पण परिस्थिती होती. तिकडे पण एक म्हणजे थोडा पाणी जमलं होतं. पण म्हणजे माझ्या इकडे जिथे विक्रोळीला जेवढं जमलं तेवढंच मी अजून सायन्सला फोन केला, परत परेलला फोन केला, तर तेवढं तर पाणी कुठे साठलं नव्हतं. आणि या पावसामुळे तुम्ही अडकून पडलात. अनेक लोक रस्त्यावरची जाणारी असतील घरी आपल्या किंवा इतरत्र अन्य कुठे ती अडकून पडली, त्यांना अंदाज नव्हता या पावसाचा. अनेक लोकांना त्रास झाला. इकडे ट्राफिक पाऊस संपल्याच्या नंतर अर्धा तास पूर्ण ट्राफिक जाम झालं होतं. कारण खाली एवढं पाणी साठलं होतं की गाड्यांना पण जायला चान्स नव्हता. त्याच्यामुळे ते इकडचं ट्राफिक पूर्ण कैलास इंडस्ट्रीपर्यंत जमलं होतं. धन्यवाद तन्मय गोवेकर, आपण माहिती दिली आणि आपण सोबत जय महाराष्ट्रला विक्रोळी पार्कसाइडचे हे दोन व्हिडिओ पाठवले. त्या व्हिडिओमधनं पावसानं कशी दैना उडाली हे स्पष्टपणे आपल्याला कळतं. दुचाकी वाहनं सुद्धा या पावसामध्ये वाहून गेली आणि हीच परिस्थिती मुंबईमध्ये काही भागांमध्ये आहे. ज्यात विक्रोळी पार्कसाइड, भांडुपचा, परळ, सायन आणि दादर हा भाग
प्रामुख्याने. धन्यवाद.